गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी याघडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. कंपनीनं हा पूल दुरुस्त करण्यासाठी ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी खर्च केल्याचा आरोप आता केला जातोय. ओरेवा कंपनीकडे हे सगळं काम होतं, पण ओरेवा कंपनीनं 2 कोटी रुपयांच्या ऐवजी फक्त 28 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आता मिळालेली आहे. डागडुजी नीट झाली नाही, मेंटेनन्स व्यवस्थित नव्हता आणि त्याचमुळे हा पूल पडल्याची दुर्घटना समोर येते. आपले प्रतिनिधी अभिजित करंडे आपल्याला माहिती देतील. अभिजित, हे धक्कादायक गोष्ट आहे, 2 कोटींच्या ऐवजी केवळ 28 लाखांचा खर्च झालाय. जसं तपास पुढे जातोय तसतसा अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या या तपासामध्ये समोर येताना दिसत आहेत. 2 कोटी रुपये खर्च झाल्याचं काल परवापर्यंत जे सांगितलं जात होतं ते तद्दन खोटं होतं. त्याच्यावरती त्या पुलाच्या डागडुजीवरती आणि नूतनीकरणावरती केवळ 28 लाख रुपये खर्च झालेले आहेत. ज्या वेळेला 9 जणांना अटक केली होती त्या कंपनीचे ओरेवा कंपनीचे 2 मॅनेजर कॉन्ट्रॅक्टर्स आणि सिक्युरिटी गार्ड होते, त्यांच्या रिमांडमध्ये ज्याला याची चौकशी करण्यात आली त्यावेळेला ही बातमी किंवा ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे जेव्हा हे सगळं झालं तेव्हा केवळ फ्लोरिंग बदलण्यात आलं होतं पुलाचं आणि त्या पुलाच्या जे केबल्स होत्या ज्या सस्पेन्शन केबल आहेत त्या बदलणं गरजेचं होतं. त्याचा दर्जा, त्याचं तंत्रज्ञान जे होतं ते अत्याधुनिक वापरणं गरजेचं होतं, त्या बदलण्यातच आलेलं नाहीये. त्यामुळे त्या ज्या जुन्या केबल्स होत्या त्याच पुलाच्या तशाच केबल्स ठेवण्यात आल्या आणि केवळ रंगरंगोट्याने फ्लोरिंग करून एक मलमपट्टी त्या पुलाला करण्यात आली आणि त्याच्यात 6 महिने हा पूल बंद होता. म्हणजे ते काम जे चालू होतं ओरेवा कंपनीकडून ते 6 महिने चालू होतं. ओरेवा कंपनी काही छोटी मोठी कंपनी नाहीये, घड्याळ तयार करणारी ही मोठी कंपनी आहे आणि या कंपनीचा मोरबी आणि परिसरामध्ये मोठा दबदबा आहे त्या कंपनीच्या संचालकांचा आणि कंपनीचा आणि त्यांना हे काम देणं बरोबर आहे. त्यामुळे मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी एक मोठी बातमी हाती आली आहे. 2 कोटींचा खर्च केला गेल्याचा दावा केला गेला होता, परंतु कंपनीनं केवळ 28 लाख रुपये खर्च केल्याचं समोर येत आहे, त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.